नांदेडच्या सभेतून अमित शहाने उद्धव ठाकरेंना खडे सवाल विचारलेत. ट्रिपल तलाक, राम मंदिर, समान नागरी कायदा, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान, मुस्लिम आरक्षण यावर उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी असं आव्हान अमित शहाने दिले. उद्धवची तुम्ही दोन नावेतून सफर करू शकत नाही असा टोलाही शहाने लगावलाय. इंदापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या पंचवार्षिक संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली. या निवडणुकीच्या 17 जागांसाठी 17 अर्ज दाखल झाले, त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे इंदापूर अर्बन बँकेवरची स्थापनेपासूनची संस्थापक हर्षवर्धन पाटील यांची सत्ता कायम राहिली. रायगडमधल्या कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार विवेक पाटील यांचा मुलगा आणि कर्नाळा बँकेचे संचालक अभिजित पाटील यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. अभिजित यांचाही बँक गैरव्यवहारावर सक्रिय सहभाग असल्याचं दिसतं. त्यामुळे पनवेल न्यायालयानं त्यांचा अटकपूर्व जामीन अर्जही फेटाळलाय. तसंच बँक सीईओ अपर्णा वडकेंचाही जामीन अर्ज फेटाळलाय. अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस. 14 मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू केलाय. मुंबई, ठाणे, रायगड तसंच नाशिक, जळगाव, नागपूर, अमरावती अशा ठिकाणी मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू केलाय. महाराष्ट्र मंदिर महासंघाने ही घोषणा केली. मुंबईच्या शीतलादेवी तसंच जीवदानी मंदिराचा यात समावेश आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे